नमस्कार, स्वागत आहे सविताज आर्ट वर्ल्ड चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत मॅक्रामे झूला कसा करायचा ते। जर तुम्हाला हा टेडी बेअर कसा बनवायचा ते पाहायचं असेल तर त्याची व्हिडिओ ऑलरेडी माझ्या चॅनलवर आहे। झूला बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया। लाल, गुलाबी, अबोली तीनही कलरचे प्रत्येकी 8-8 दोरे घ्यायचे आहेत 100 इंचचे, आणि इतर मग लाल कलरचे 2 मीटरचे तुम्हाला हवे असतील तितके कटिंग करून घ्यायचे आहेत। नंतर आपल्याला इथे बेल्टसाठी वापरायचे आहेत ते दोरे। 12 इंचच्या 2 काटे घ्यायचे आहेत। कोणत्याही साईजचे मणी तुमच्या आवडीनुसार घ्यायचे आहेत। तुम्हाला हवे ते 20 ग्रॅम घ्यायचे आहेत मणी, लटकन घ्यायचे आहेत 50 ग्रॅम। चला पाहूया झूला कसा करायचा आहे ते। 2-2 मीटरचे 8 दोरे घेऊन त्याचा मध्य काढला इथे, आणि तिथे आपण मध्यच्या ठिकाणी एक दुसऱ्या कलरचा धागा गाठ मारून घेणार आहोत मध्य लक्ष देण्यासाठी। याप्रमाणे दुसऱ्या कलरचा धागा घेतल्यामुळे आपल्याला लक्षात येईल मध्य कुठे आहे ते। 8 दोऱ्या व्यतिरिक्त दुसरा 1 मीटरचा दोरा घेऊन आपण इथे त्यावरती स्क्वेअर नॉट टाकणार आहोत। फुल नॉट घ्यायचे स्क्वेअर नॉट प्रमाणे आपण इथे डावीकडून उजवीकडे पहिल्यांदा दोरा घट्ट करून घ्यायचा आहे, आणि परत नंतर उजवीकडून डावीकडे। याप्रमाणे ही इथे आपली स्क्वेअर नॉट पूर्ण झालेली आहे। फुल नॉट किंवा स्क्वेअर नॉट पूर्ण झालेली आहे। परत बघून घ्या डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे दुसऱ्या वेळेला। ही आपली फुल नॉट तयार झालेली आहे इथे। याचप्रमाणे आपण 4 ते 5 इंच फुल नॉट घालून घ्यायची पुढच्या भागावरती। पुढे नॉट घालून झाल्यानंतर आपण दोरा जो मध्ये घेतलेला होता त्याच्या दुसऱ्या बाजूला पण याचप्रमाणे फुल नॉट घालून घेणार आहोत। दुसरा 1 मीटरचा दोरा घेऊन त्याच्या सहाय्याने आपण मधले जे 8 दोरे त्याच्यावरती आपण दोरे वाढवायचे आहेत। याशी फुल नॉट घालून झालेली इथे। डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे इकडे या ठिकाणी दोन्ही बाजूने आपण घालून घेतलेले फुल नॉट। मधला दोरा जो होता हिरव्या कलरचा तो काढून टाकायचा आहे। हा असा आपल्याला राऊंड तयार होईल इथे हुकला अडकवण्यासाठी झूला आपला। आता इथे त्याला राऊंड करून आपण लॉक करून घ्यायचे आहेत हे 8 दोरे एकत्र। जो एक्स्ट्राचा दोरा असेल लांब तो घ्यायचा आणि याप्रमाणे पिळी देत जायचं आहे, गुंडाळत जायचं आहे दोरा, जेणेकरून आतले जे दोरे आहेत ते घट्ट होतील, हलणार नाहीत। अशाप्रमाणे गुंडाळल्यानंतर टोक जे आहे मेणबत्तीच्या साह्याने गरम करून चिटकवून घ्यायचं आहे। याप्रमाणे गरम करायचं आहे टोक आणि असं चिटकवून घ्यायचं आहे याच्यावरती दाबून। हे झाल्यानंतर आपण आता पुढे 4 दोरे घेऊन त्याच्यावरती हाफ स्क्वेअर नॉट घालणार आहोत किंवा हाफ फुल नॉट घालायचे। हाफ नॉट घालून घ्यायचे ते 4 दोऱ्यावरती, मधले 2 दोरे सोडायचे, एकाच प्रमाणे घालत जायचं डावीकडून उजवीकडे। जी स्क्वेअर नॉट घातली होती त्याची आपण हाफ नॉट करणार आहोत। इथे आपल्याला झुल्याचा बेल्ट तयार करून घ्यायचा आहे लांबलचक, त्यासाठी डावीकडून उजवीकडे नॉट घालत जायचंय। स्प्रिंग नॉट सारखी हे बेल्ट तयार होतात एकाच बाजूने घातल्यामुळे। जर तुम्हाला प्लेन बेल्ट करायचे असतील तर स्क्वेअर नॉट किंवा फुल नॉट दोन्ही बाजूने घातल्यामुळे जे तयार होते त्याप्रमाणे केले तर बेल्ट सरळ राहतील। इथे मी स्प्रिंग टाईपमध्ये केलेले बेल्ट, त्यामुळे ही एक साईडने मी नॉट घातलेली आहे, एकच सेम नॉट वरून खालीपर्यंत। अशीच पुढे कंटिन्यू करायची आणि अशीच नॉट मी इतरही 4-4 दोरे घेऊन घालून घेतलेली आहे। याप्रमाणे 8 ते 10 इंच झाल्यानंतर घालून सर्वांची लांबी सेम करून घ्यायची 4 बेल्टची, आणि तिथे आपण मणी टाकणार आहोत। आता
मध्ये जे दोन दोरे ते घ्यायचे आणि जुळवून टोकं त्याची मणी टाकायचं. याप्रमाणे टोकं जुळवून मणी टाकायचं आणि पुढे सेम नॉट कंटिन्यू करायचे. याप्रमाणे चारही बेल्ट तयार करून घ्यायचे. चारही बेल्टला मणी टाकल्यानंतर असे तयार होतील बेल्ट. असेच आपण बेल्ट पुढे कंटिन्यू करायचे चारही देखील. चारींची लांबी सेम घेऊन मणी टाकायचे आहेत पुढे. याप्रमाणे बेल्ट तयार करून घ्यायचे आहेत. पुढे देखील असेच मणी वाढवून बेल्ट वाढवत जायचं आहे. मी इथे एकूण 35 ते 38 इंच लांबीचा तयार करून घेतलेले चारही बेल्ट. तुम्हाला हवी त्यावेळी लांबी तुम्ही कमी जास्त करू शकता, तुमच्या इच्छेनुसार कमी जास्त करून घेऊ शकता. इथे मी 37 ते 38 इंचाचे लांब करून घेतलेले आहेत बेल्ट. ज्या ठिकाणी दोरा कमी पडला असेल तिथे जोड याप्रमाणे द्यायचा आहे. दोन्ही टोकं गरम करून घ्यायचे आहेत मेणबत्तीच्या साह्याने आणि याप्रमाणे चिटकवून घ्यायचे आहेत बोटाने प्रेस करून. याप्रमाणे जोड द्यायचा आहे दोऱ्यांना. आता आपण काठीवरती दोरे कसे वाढवायचे ते बघूया. इथे मी एक दोरा घेतलेला आहे आणि त्याचं मध्य काढून लॉक हँड नॉटच्या साह्याने आपण दोरा इथे वाढवलेला आहे. असेच आपण इतर दोरे वाढवायचे आहेत. दोन दोन दोरे घेऊन आपण त्यांचे चार जे दोरे तयार होतील त्याची इथे फुल नॉट घालून घ्यायची आहे. वर बेल्ट आपण सुरुवातीला घातली होती त्याप्रमाणे दोरे इथे घट्ट करत जायचे, कारण काठीवरून दोरे सटकू शकतात. काठी इथे मी प्लास्टिकची वापरलेली आहे. तुम्हाला हवी तर तुम्ही लाकडी देखील घेऊ शकता. याप्रमाणे लॉक हँड नॉटच्या साह्याने काठीवरती दोरे आपण वाढवून घेतलेले आहेत. पहिले मी लाल कलरचे दोन, नंतर गुलाबी कलरचे दोन, बदामी कलरचे चार आणि गुलाबी कलरचे दोन, परत नंतर लाल कलरचे चार आणि गुलाबी दोन आणि बदामी चार, गुलाबी दोन आणि परत लालचे दोन असे वाढवून घेतलेले आणि परत फुल नॉट घालून घेतलेली आहे. तुम्हाला हवे तसे कॉम्बिनेशन तुम्ही घेऊ शकता कलर तुमच्या आवडीनुसार. आता आपण इथे जे बेल्ट वरचे आपण बांधलेले होते तयार केलेले नॉटने ते आपण कसे वाढवायचे ते बघू. प्रत्येक बेल्टचा एक एक दोरा घेऊन आपण त्याने काठीवरती दोन दोन राऊंड करून घ्यायचे प्रत्येक एका एका दोऱ्याने. याप्रमाणे एका ओळीत दोरे घ्यायचे बघू शकता इथे. परत दुसरा दोरा घेऊन आपण दोन राऊंड करून घेणार. प्रत्येक दोऱ्याने दोन दोन राऊंड करून घ्यायचे. याप्रमाणे हा तिसरा दोरा आणि हा चौथा दोरा मी इथे करून घेतलेले. आता आपण ह्या चार दोऱ्यांची फुल नॉट घालून घ्यायची. चार दोरे आपण घेतले गुंडावून त्याची फुल नॉट घालायची. याप्रमाणे इथे दोन्ही बाजूचे मी दोरे वाढवून घेतले आणि आता जे एक एक फुल नॉट घालून घेतली होती त्याच्या खाली आपण दुसरी फुल नॉट घालून दुसरी लाईन तयार करून घ्यायची. तिसरी लाईन करताना प्रत्येक दोन नॉटचे दोन दोन दोरे घेऊन चार दोऱ्याच्या साह्याने आपण फुल नॉट घालून घ्यायची. प्रत्येक ठिकाणचे दोन दोन दोरे घ्यायचे, एका गाठीचे दोन दुसऱ्या गाठीचे दोन. याप्रमाणे ही तिसरी लाईन तयार करून घ्यायची आहे फुल नॉटची. पुढच्या ओळीमध्ये आपण परत एकाखाली एक दोन फुल नॉट घालून घेणार आहोत याप्रमाणे. आणि परत दोन नॉटमधले दोन दोन दोरे घेऊन परत तिसरी फुल नॉट घालायची आहे वरती घातली त्याप्रमाणे. आता इथे आपण डबल हाफ इंच घालून घेणार आहोत. मधली जी गाठ आहे त्याचा पहिला दोरा घ्यायचा आहे आणि त्यावर दुसऱ्या दोऱ्याच्या साह्याने डबल हाफ इंच घालून घ्यायची याप्रमाणे. डावीकडे याप्रमाणे प्रत्येक एक एक दोरा घेऊन डबल हाफ इंच घालत जायचं आहे. दोरे घेताना ओळीत घ्यायचे आहेत. अशीच आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत. आता उजवीकडे पण आपण ही अशीच डबल हाफ इंच घालून घ्यायची. मधल्या नॉटचा दोरा सेम ठेवायचा आहे, इतर दोऱ्याच्या साह्याने त्यावर डबल हाफ इंच घालत जायचं आहे. याप्रमाणे आपण डबल हाफ इंच डावीकडे आणि उजवीकडे घालून घ्यायची आहे. आता मध्ये जे दोन दोरे सोडलेले आहेत आपण त्याच्यावर देखील डबल हाफ इंच आपण परत दुसरी लाईन घालून घेणार आहोत.
एक एक दोरा घेऊन प्रत्येक दोऱ्याच्या साहाय्याने याप्रमाणे डबल हाफ इंच घालायचे, तशीच उजवीकडे देखील घालायचे। आणि याप्रमाणे लाईन कंप्लीट करून घ्यायची। इथे आपल्या दोन लाईन कंप्लीट झालेले आहेत। मी दोन ठिकाणी याप्रमाणे लाईन कंप्लीट करून घेतलेले आहेत। यानंतर आपण जे चार दोरे आहेत त्याची आपण इथे फुल नॉट घालून घ्यायची। इथे तशीच सुरुवातीला देखील हाफ इंचचे दोन दोरे आणि इतर दोन दोरे घेऊन आपण इथे परत फुल नॉट घालून घ्यायचे सुरुवातीला आणि परत ह्याची फुल नॉट घालून घ्यायची। तसंच या बाजूला देखील आपण फुल नॉट घालून घ्यायचे। पहिलीवरून आलेल्या दोऱ्यांच्या साहाय्याने एक फुल नॉट आणि परत डबल हाफ इंचचे दोरे घेऊन त्याच्यातून एक फुल नॉट तयार करायची आणि परत दुसरी आणखी एक फुल नॉट करून घ्यायची। इथे मी पहिल्यांदा वरून आलेल्या चार दोऱ्यांच्या साहाय्याने फुल नॉट घातलेली आहे। परत फुल नॉटचे दोन दोरे आणि हाफ इंचचे दोन दोरे घेऊन परत दुसरी आणि परत वरच्या दोऱ्यांची फुल नॉट आणि मध्ये परत एक फुल नॉट आणि इकडे याप्रमाणे तीन फुल नॉट घालून घेतलेले आहेत। आता मधले चार दोरे घेऊन इथे मी फुल नॉट घालून घेणार आहे। परत फुल नॉटचे दोन दोरे आणि इतर दोरे घेऊन परत दुसरी फुल नॉट, एका बाजूला एक अशा दोन फुल नॉट घालायचे आहेत आणि परत मधले चार दोरे घेऊन परत खालती फुल नॉट घालायची आहे। याप्रमाणे अशीच आपण दुसऱ्या बाजूला देखील घालून घ्यायची आहे। आता हे फुल नॉट घालून झाल्यानंतर मधले जे फुल नॉट आहे त्याचे दोन दोरे घेऊन डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला डबल हाफ इंच वरती घातली तशी करून घ्यायची। तशीच पुढचे देखील दोन दोरे घेऊन आपण इथे चौकोन पूर्ण करायचा आहे। याप्रमाणे डबल हाफ इंचच्या साहाय्याने आपण चौकोन पूर्ण करून घ्यायचा आहे। चौकोन पूर्ण झाल्यानंतर खाली आपण फुल नॉट घालून घ्यायची आहे, इथे घातली आहे तशी, आणि परत खाली दुसरा चौकोन करून घ्यायचा आहे। तसेच या बाजूला देखील दुसरा आपण उजवीकडे चौकोन करून खाली फुल नॉट घालायची आणि परत दुसऱ्या चौकोनची सुरुवात खाली तशीच करायची। डबल हाफ इंच इथे घालायचे खाली, हे जे दोन दोरे आलेले आहेत बदामी कलरचे त्यावर, आणि चौकोन पूर्ण हे करायचं याप्रमाणे। खाली आपण आता दुसऱ्या चौकोनची सुरुवात करून घेणार आहोत। वरती पूर्ण झाल्यानंतर खाली आपण त्याचप्रमाणे डबल हाफ इंच घालून घेतलेली आहे। इथे एकाखाली एक असे दोन चौकोन केलेले आहेत, मध्ये पाचवा चौकोन तयार होणार आहे। एका खाली एक असे दोन दोन दोन्ही बाजूला आणि मध्ये पाचवा तयार झालेला आहे। आता उजवीकडे आपण पहिल्यांदा वरून आलेले चार दोरे त्यांची फुल नॉट, परत त्याचे दोन दोरे आणि दुसरे दोन दोरे घेऊन परत दुसरी फुल नॉट आणि परत खाली एक तिसरी मध्ये घातली आहे तशी वरच्याप्रमाणे घालून घ्यायची। इथे देखील या बाजूला आपण तीन फुल नॉट घालून घ्यायचे वरच्याप्रमाणे। याप्रमाणे वरचे चार दोरे घेऊन फुल नॉट घातल्यानंतर फुल नॉटचे दोन दोरे आणि इतर दोऱ्याच्या साहाय्याने आपण दुसरी फुल नॉट घालून घ्यायचे आणि परत वरती घातली त्याप्रमाणे तिसरी फुल नॉट। याप्रमाणे तीन फुल नॉट घालून घ्यायचे दोन्ही बाजूला। मी इथे दोन चौकोन एकाखाली एक पूर्ण करून घेतलेले आहेत। तुम्हाला हवे असतील तर एका चौकोन नंतरच तुम्ही वरती ज्याप्रमाणे डिझाईन घातलेली आहे एकाखाली एक दोन फुल नॉट आणि परत तिसरी वेगळी त्याप्रमाणे तुम्ही खाली डिझाईन करून घेऊ शकता। अशा प्रकारे चौकोन पूर्ण केल्यानंतर आपण जी पहिली फुल नॉट घालतो डबल हिश घातल्यानंतर, डबल हाफ हिश घातल्यानंतर जी फुल नॉट पहिली येते त्याच लेवलने आपण इतर नॉट घालून घेतलेले आहेत। त्या लेवलमध्ये एक ओळ त्या लेवलमध्ये करून घ्यायची आणि त्याच्याखाली दुसरी ओळ दोन दोन नॉटची करायची आहे। प्रत्येक ओळीमध्ये दोन नॉट करायच्या, खाली एका खाली एक अशा सलग करायच्या। पहिली ओळ झाल्यानंतर दुसरी ओळ एका खाली एक सलग नॉटची करायची आहे। याप्रमाणे एका खाली एक सलग दोन नॉट आणि परत तिसरी वेगळी लाईन, परत दोन नॉट एका खाली एक आणि परत नंतरची वेगळी लाईन, याप्रमाणे ओळी करत जायचं आहे।
आणि जे दोन्ही बाजूला आपण बेल्टचे जे चार दोरे घेऊन आपण केले होते इथे त्याची फुल नॉट घालून ते दोन चारही दोरे आपण या डिझाईनच्या मागे चिटकवून घ्यायचे मेणबत्तीच्या साह्याने. मेणबत्तीच्या साह्याने याप्रमाणे एक एक टोक गरम करून चिटकवून घ्यायचं. चारही टोकं याप्रमाणे चिटकवून घ्यायचे आहेत. दुसऱ्या बाजूचे देखील अशीच चिटकवून घ्यायची आहेत. काठीपासून पुढे 15 ते 16 इंचावरती नॉट घालत तयार डिझाईन करून घ्यायचे याप्रमाणे. सुरुवातीला आपण अडकवण्यासाठी जे लूप तयार केलेला आहे त्यापासून बेल्टची लांबी मोजून घ्यायची आहे. आपण पहिली काठी जिथे लावली होती ती मागची बाजू येणार आहे झुल्याची. तिथपर्यंत बेल्टची लांबी 37 ते 38 इंच आपण घेतलेली आहे. त्यामध्ये 9 ते 10 इंच वाढवून पुढचे बेल्ट घ्यायचे आहेत. याप्रमाणे मी 47 इंच इथे पुढचे बेल्ट घेतलेले आहेत. अगोदर आपण काठीवरचे जसे दोरे वाढवले होते त्याप्रमाणे इथे परत दोरे वाढवून घ्यायचे आहेत काठीवरती. प्रत्येक दोऱ्याच्या साह्याने सिंगल सिंगल राऊंड करून घ्यायचं आहे. तुम्हाला डबल हवा असेल तर डबल करू शकता पण दोऱ्यांची दाटी जास्त होणार त्यामुळे शक्यतो सिंगल राऊंड करून घ्यायचे. काठीवरती याप्रमाणे सर्व दोरे आपण गाठ मारून घेतलेले आहेत वाढवून. इतर दोरे जसे वाढवून घेतलेत त्याचप्रमाणे दोन बेल्ट जे आहेत त्याचे देखील दोरे आपण इथे वाढवून घेणार आहोत. याप्रमाणे सर्व दोरे आपण काठीवरती वाढवून घेतलेले आहेत. पुढे फुल नॉट घालून त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे फुल नॉटच्या साह्याने. याप्रमाणे त्रिकोण तयार करून घेतल्यानंतर खाली आपण 3 ते 4 इंच लटकनसाठी इथे दोरे सोडून बाकीचे जे दादाचे दोरे आहेत ते कट करून घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त हवी असेल तर तुम्ही दोऱ्याची लांबी ठेवू शकता. आता यामध्ये लटकन कसे लावायचे ते पाहूया. तुमच्या आवडीनुसार कोणत्याही कलरचे लटकन घेऊन ते दोऱ्यात ओवून घ्यायचे आहेत याप्रमाणे. आणि दोऱ्याची टोकं जी आहेत ती दोन दोऱ्याची टोकं जी आहेत ज्या दोऱ्यामध्ये आपण लटकन ओवायचे ती याप्रमाणे गरम करून चिटकवून घ्यायची आहेत. याप्रमाणे आपण इतर देखील लटकन जे आहेत इतर दोऱ्यामध्ये लावून घ्यायचे आहेत. सर्व लटकन लावून झाल्यानंतर याप्रमाणे आपल्याला झुला तयार झालेला मिळेल. असा हा मॅक्रमे झुला तयार झालेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या फ्रेंड अँड फॅमिलीसोबत चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.